जर सांगायला गेलं ना, फार आपल्याला वेळ आजचा दिवस पुरणार नाही. एमडीचे बद्दल कौतुक करेल, चांगले चित्र नक्कीच टिपत असतात, त्यांच्या लाईव्हतून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सलामीची जोडी एका बाजूला मी आता मात्र सांगितलं रवी बोर्गेबद्दल तो खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला अमर, त्यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. त्यांनी देखील 50 धावा अर्धशतक नक्कीच त्यांनी देखील ढोकलं होतं मागच्या मॅचमध्ये, आपल्याला जरूर पाहायला मिळालं. तोच अमर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कॅप्टन कुल जरूर आहे. आजचा दिवस मात्र चांगला आहे, वातावरण देखील चांगलं आहे, पावसाने देखील आपल्याला पाहायला मिळतंय पावसाळी क्रिकेट. कालच्या दिवसामध्ये देखील पाऊस फार होता, आज कुठेतरी नाही आहे. नक्कीच सलामीची जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते, अमर आणि दुसऱ्या बाजूला रवी, आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय. तर नक्कीच पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी मार्गवरती तर शिव शक्ती एकाबडेबडी संघ. तुम्हाला विनंती असेल तुमचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा नाही आहे, तर नाव सांगा गोलंदाजाचं. सागर गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक घेऊन येईल ही मॅच. तीन षटकाची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 18 चेंडू मैदानावरती हाताळायची आहेत. एका बाजूला रवी बोर्गे तर दुसऱ्या बाजूला अमर. हे क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिलं पारितोषिक या स्पर्धेला नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व आरवी डेव्हलपरचे नक्कीच मालक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पहिलवान समीरजी डिके साहेब, ते देखील आत्ताच्या काळामध्ये नक्कीच त्यांच्या नावाची छाप आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि सरपंच देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सर्वे इलेव्हन सर्वे रकजा हा पाठीरा काय, हा पाठीचा कण आहे मित्रांनो सांगायला गेलं तर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला रवी, नॉन स्ट्राईक एंडला अमर, आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. सागर चला जास्त वेळ घेऊ नका, आणि पंचाच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळत आहे आपल्याला. आर जे राहुल डी जे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चांगलं काम त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला रवी आहे, पंचाच्या भूमिकेमध्ये जरूर. पहिली मॅच आपण पाहिली मोडकवाडी आणि नेहरू टेकडीमध्ये, मॅच जिंकली टीम मोडकवाडी संघ. पहिला चेंडू गेम ऑन लेग्स प्ले, चांगली लाईन टप्पा चांगला होता म्हणून कुठेतरी घेतला आहे व्हाईट प्लस वन. आपल्याला नक्कीच राहुल डी जे कळवत आहेत की हा व्हाईट होता. धावसंख्या धावफलकावरती दोन्ही पुढे सरकेल, दोन धावा धावफलकावरती आहेत. हे क्रिकेट मित्रांनो आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, चांगला चेंडू टप्पा, बॅटला मात्र कुठेतरी कडा लागली आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. हा जर बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू मिळाला असता ना, नक्कीच कुठेतरी सीमारेषेपार जरूर पाहायला मिळाला असतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 18 चेंडूचा खेळ, 18 चेंडू मैदानावरती हाताळायचे आहे. तीन षटकांची मॅच आहे आणि चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, चांगला टप्पा आहे, काय गोलंदाजी राहिली आहे, मात्र हा व्हाईट येतो, व्हाईट प्लस वन. कुठेतरी गोलंदाजी बिघडली आहे, रनअप जास्त नाही आहे. दोन ती तीन पावलाचा हा रनअप पाहायला मिळतो आणि हा व्हाईट चेंडू येतो, व्हाईट प्लस वन. या दोन धाव अजून ॲड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं 5 आणि स्कोर बॉ लॉस ऑफ द 0 विकेट, 5 धावा धावफलकावरती आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटनी खूप काय दिलं आहे, क्रिकेटनी खूप काय शिकवलं आहे, आणि क्रिकेट बोलत असेल तर नक्की जा फुल टॉस होता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे आणि हे रबरबर क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर कुठेतरी खेळाडू पडताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या दोन धावा कंप्लीट केल्यात दोन्ही देखील क्षेत्ररक्षक. आपल्याला कुठेतरी आपल्याला स्केट जाताना आपल्याला जरूर पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 7, MS धोनीची जरूर आठवण आली. आणि हा चेंडू लाईन फार सुंदर होती, कुठेतरी वाटलं रवीला की हा चेंडू वाईट जाईल, मात्र हा निर्धाव चेंडू आहे. पायावरती जाऊन चेंडू आदळला आणि त्या हा डॉट चेंडू असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. दोन व्हाईट चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 7 घरामध्ये आहे. हे क्रिकेट मित्रांनो. वाल्मिक पठार पहिली मॅच जरूर त्यांच्या माध्यमातून. गणेश शिंदे एक चांगला खेळाडू, व्हाईट अजून एक चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे.
व्हाइट प्लस वन या धावधंक्या धावफलकावरती नाईन अँड स्कोरबो नऊच्या घरामध्ये पाहायला मिळेल. गणेश शिंदेबद्दल देखील सांगायला गेलं तर त्यांनी देखील आपल्या पाटण तालुक्याचं नाव रोशन केलं आहे. कित्येक कानाकोपऱ्यात आपल्या नावाची छाप त्यांनी जरूर सोडली आहे आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे, जरूर पाहायला मिळतं. चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू एक धाव जरूर येते आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, लाईन फार सुंदर आहे. गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. दहा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतं. चेंडू झाले आतापर्यंत चार. चेंडूचा खेळ झाला पहिले षटक. मार्गस्थ सागर गोलंदाजी फार चांगली राहिली, एक मोठा फटका आला नाही. आता फुल टॉस आहे, फुट येऊन खेळला, कुठेतरी फटका घेता आला नाहीये रवीला बॅटवरती. रवीची बॅट मात्र आता शांत आहे, मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक एंडला अमर गेला कॅप्टन कूल, कारण अमरने देखील अर्धशतक ठोकलंय. जे पावसाळी क्रिकेट जेव्हा सुरुवात झाली आपल्या नावाची छाप जरूर या खेळाडूंनी सोडली. तो देखील घातक खेळाडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. मोठा फटका खेळायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र तो खेळता आला नाहीये. आणि त्यानंतर चेंडू मात्र निर्धाव जातोय. हे षटक मात्र सांगून देतो सागर, मीनी देखील पहिलेचे दोन चेंडू जरी खराब टाकले असेल ना तर माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो या मॅचमध्ये, आणि करून दाखवलं. सहा चेंडूचा खेळ इथे झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 11 अँड अ स्कोर बो लॉस ऑफ द 0 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 11 घरामध्ये आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ या मॅचमध्ये बाकी आहे. कोण जिंकणार या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला, कारण दोन्ही देखील सर्वांग बलाढ्य आहेत. कोण सांगता येत नाही क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही आपण की धावसंख्या 11 घरामध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण जरूर पाहिलं मोडकवाडी संघ विजेता झाला आणि आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच राहिला होता, बाकी होता, तो मात्र आपण देणार आहोत गणेशला. यायचं आहे गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण, रन आउटची संधी, अमर कॅप्टन कूल कुठेतरी घाई केली आहे इथे आणि फलंदाज बाद नक्कीच आपल्याला. तर गोलंदाजाच नाव सांगायचं आहे, बापू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अमर कॅप्टन कूल रवीने सांगितलं होतं घाई करू नका, कारण अति घाई संकटात नाही हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि कुठेतरी अमर कॅप्टन कूलने घाई गेली, त्यानंतर फलंदाज कुठेतरी परतीच्या रस्त्याने डग आउटच्या दिशेने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पहा. सर्वे इलेव्हन संघ इलेव्हनचा खेळाडू विराट म्हणून महेशला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा संघ देखील बॅटिंग करतोय, मात्र हे क्रिकेट आहे मित्रांनो, कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. शिवशक्ती एकावडेवाडी संघामध्ये खेळाडू आज नाही आहेत, मात्र तो फिल्डिंग देखील करताना आपल्याला पाहायला मिळतं. हे क्रिकेटवरचं प्रेम रात्रंदिवस हे क्रिकेटच खेळत असतात मित्रांनो. सर्वे इलेव्हन सर्वे हा असा संघ आहे, क्रिकेट म्हटलं तर त्यांना दुपार ऊन असू काही पाऊस असू की हा क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अमर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं, निराश झालेत मैदानामध्ये असते तर पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅटच्या रडार मध्ये आला, चेंडू थांबणार नाही, आता चेंडू फेकून दिला लॉंग ऑफला, आपल्याला पाहायला मिळतं चेंडू सीमा रेषेपार. बिग बिग षटकार येतो बॅट्समन रवी बोरगेच्या बॅटमधून, मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतो. काय बॅटिंग राहिली आहे या मॅचमध्ये सुंदर, कारण ना हा खेळाडू असा आहे की मात्र मैदानामध्ये जर थांबला ना तर आपल्या नावाची छाप जरूर सोडेल. नक्कीच हा लॉंगॉनला आला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फटका देखील चांगला होता, इथे विकेटची संधी होती. ही झेल कित्येक महत्वाची आहे, किती महत्वाची आहे हे आता मात्र या यष्टीरक्षकाला समजेल, कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. एक तेरी तो एक मेरी, तशात तसे उत्तर दिलेलं मात्र ते करता आलं नाही आहे यष्टीरक्षकाला. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे मात्र रवीने. एक धाव देखील कम्प्लीट झाले. आता रवीला माहिती आहे जीवनदान मिळालं आहे तर संधीचं सोनं करावं लागेल आणि मॅचमध्ये माझ्या नावाची छाप मी सोडेल. नक्कीच झेल सुटला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 18. विराट कोहलीची आठवण जरूर आली आहे, 18 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात.
त्या जर्सीचा नंबर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. विराट कोहली त्यांनी देखील शतक ठोकलं आपल्याला जरूर पाहायला मिळालं इथे. मत महेश आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून रवीला स्ट्राईक देण्याचं काम जरूर केलं आहे, कारण सनीलला माहिती आहे सनी देखील असा खेळाडू आहे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कोण हात धरू शकत नाही या खेळाडूचा, कारण क्षेत्ररक्षण फार सुंदर आहे या खेळाडूचं. तो सनी आपल्या नॉर्थ साईड सर्वे इलेव्हन सर्वेमध्ये एक एक सारे सितारे जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बापू आत्तापर्यंत चेंडू झाले 5 वन टू गो. शेवटचा चेंडू इथे देखील हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्याच्या डोक्याच्या वरतून क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. दस्तक पे मस्तक चेंडू सी मा रेषा पार रे बिग 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 षटकार येतो बॅट्समन रवी भोरगेच्या बॅट मधून. मोठा धमाका आपल्याला जरूर पाहायला मिळते. हे क्रिकेट मित्रांनो जेल कित्येक महत्वाचे 25 अँड स्कोर बोर्ड 25 जावा. मात्र मित्रांनो हा जर झेल घेतला असता तर हा षटकार आला नसता. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण क्रिकेटमध्ये झेल महत्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस आम्ही वारंवार सूचना करत असतो तुमच्यापर्यंत. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत मित्रांनो आणि रवी भोरगे आहे नॉन सेकेंडला आहे, कारण या खेळाडूने ना आपल्या नावाची छाप जरूर सोडली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आता पाहायला मिळेल कुमार आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. रवीला माहिती आहे स्ट्राईक माझ्याजवळ घेणं गरजेचं आहे. डायरेक्ट हिट करत होता गोलंदाज मात्र झाला नाहीये डायरेक्ट हिट. या दोन धावा असतील नक्कीच. थँक्यू सो मच. तर पंच हा व्हाईट आहे चेंडू नक्कीच व्हाईट चेंडू आहे व्हाईट प्लस 1 या दोन धावा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल दोन्ही पुढे सर्कल 27 यांना स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुमार मूर्ती लहान आहे या खेळाडूची. लाईन पुन्हा एकदा चुकते व्हाईट चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल चांगली खेळ, कारण रवीला माहिती आहे मैदानामध्ये अजून मी बाकी आहे. मी मोठे अजून 2 फटके मारू शकतो माझ्यामध्ये क्षमता आहे आणि ते करून दाखवेल रवी मैदानाच्या आतमध्ये. आणि ही ते मात्र फटका देखील चांगला आहे. धावा या फटक्यावरती फक्त मिळतील पंच आपल्यापर्यंत कळवतील. काय फटका खेळून काढला या खेळाडूने. नक्की 2 पंच एकत्र येतील आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. मात्र चांगला फटका खेळून काढला. दोन पंच एकत्र झालेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला सांगतील की तर नक्कीच आपल्याला एम डी सी माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सांगायला गेलं एम डी सी बद्दल मग अशीच कौतुक केलं आहे आणि फलंदाज नो डाऊट असेल आपण चेक केलं आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जे काय असेल ते 2 पंच आपल्याला एकत्र येतील आणि सांगतील किती धावा आहे त्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळेल.
षटकार जरूर पाहायला मिळाला. मी म्हटलं मोठा फटका जरूर एक खराब गोलंदाजी पाहायला मिळते कुमारच्या माध्यमातून. कुठेतरी आत्तापर्यंत आल्याबरोबर तीन वाईट एक षटकार जरूर आला आहे. काय खेळी राहिली आहे. रवी बोरगे मैदानामध्ये राहिला धावसंख्या धावफलकावरती 35 घरामध्ये. शिवशक्ती एकावडेवाडी संघ देखील एक चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट आपल्या चेंडू जरूर पाहायला मिळतो. हा चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता पण रवीनी कुठेतरी हाफ बॅट आपल्याला जरूर फिरवताना पाहायला मिळाली. पूर्ण जर बॅट फिरवली असती तर हा देखील चेंडू सीमारेषेबाहेर जरूर पाहायला मिळाला. आणि रनिंग देखील तितकीच जोरात या खेळाडूंची आपल्याला जरूर पाहायला मिळते. या तीन धावा पहा काही रनिंग आहे या खेळाडूंची. धावसंख्या धावफलकावरती 38 घरामध्ये चांगला स्कोर बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू आतापर्यंत कुमारने हाताळल्यात तर 2 आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या षटकामध्ये 3 वाईट आले आहे एक षटकार देखील आला. काय खेळ राहिले न आत्तापर्यंत 13 धावा खर्च केल्या गोलंदाज कुमार गोलंदाजी मार्गवरती. फुल टॉस आहे गुडघ्यावरती बसून खेळलाय. झेलची शक्यता नाही आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर खेळत असताना. आणि त्यानंतर 2 धावा कम्प्लीट. असं वाटलं की हा फटका कुठेतरी सीमारेषेपार जाईल मात्र थोडीशी ताकद कमी पडली आहे. चेंडू झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्राईक एंडला रवी बोरगे 40 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ राहिला आहे मॅचमध्ये. पुढे येऊन खेळला आहे इथे मात्र कुठेतरी बॅटच्या खाली आपल्याला चेंडू लागताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि त्यानंतर एक धाव जरूर कम्प्लीट झाली आहे. बघता बघता 2 धावा. काय खेळ राहिला आहे मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा धावफलकावरती चेंडू झाले आतापर्यंत 4. 42 खेळाडू कुठेतरी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 42 धावा. वाल्मिक पठार सुरुवात जरूर झाली असून क्रिकेट चालू झालं मात्र या स्पर्धेला बरोबर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेते आणि चेंडू जातो आहे गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 43 कमबॅक केला आहे. कौतुक करेल गोलंदाज कुमारचं कारण एक षटकार आला 3 वाईट आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 42. हा देखील वाईट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका वंचित. हा देखील वाईट. काय खराब गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज कुमारची. पावसाळी क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही आहे कारण चांगले चांगले खेळाडू देखील कुठेतरी कमी पडतात. असं देखील पावसाळी क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू चमकतो कोणता खेळाडू कधीही खेळू शकतो. अजून एक वाईट येतो. अतिरिक्त धावा आल्यात. काय गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते खराब. 46 धावा. 50 धावा कम्प्लीट करणार का संघाचा अर्धशतक कम्प्लीट होणार का. इथे मात्र अजून एक वाईट खराब गोलंदाजी खराब. 47 धावा. बाहुबली कारण या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली आहे. कारण मित्रांनो सांगायला गेलं तर कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आणि अर्धशतक म्हणजे आता काहीतरी बाहुबलीसाठी कमीच धावा म्हणजे आता असं वाटतं कमीच राहिल्यात. कारण 2 मॅचमध्ये 2 50 धावा कुठल्या या खेळाडूने. 49 धावा. शंकाचं अर्धशतक कम्प्लीट होणार का या मॅचमध्ये. पुन्हा एकदा वाईट. हे क्रिकेट आहे. हा खेळाडू सगळ्यांच्या नजरेमध्ये राहील. हा खेळाडू 365 दिवस सगळ्यांच्या लक्षामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कम्प्लीट होते की काय आणि एक धाव देखील कम्प्लीट इथे पाहायला मिळतं. बघता बघता दुसरी धाव देखील कम्प्लीट. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहा हे सर्वे 11 सर्वे संघ मात्र काय खेळ राहिला आहे मॅचमध्ये. टॉस जिंकली बॅटिंग घेतली आहे. त्यांना माहिती 3 षटकाची मॅच आहे. कुठेतरी मात्र एक शॉट आहे मात्र एकच धाव असेल धावसंख्या धावफलकावरती 51. अर्धषटक टाळ्या वाजवायचे सर्वे 11 सर्व्याचा कारण 50 धावा कम्प्लीट केल्या या संघाने आणि 51 झाल्यात आणि 52 धावेंचं लक्ष.
नाही मोबाईल टॉस जिंकला आपण जरूर पाहला मी याला मॅच मध्ये सर्वे इलेवन सर्वे बॅटिंग चांगली राहिली शिव शकते एकावडेवाडी संघ फिल्डिंगसाठी अमंतर गेलं होतं 51 झाल्या 52 धावांचं लक्ष कुमार हा खेळाडू सर्वांच्या लक्षात राहील कारण कुठेतरी खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमात हरकत नाही आहे 51 झाला 52 धावांचं लक्ष या मॅचमध्ये 14 चेंडू या खेळाडूने हाताळले आपल्या जरूर पाहिला मी इथं रवी बोरगे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे चर्चेत राहिला खेळाडू सरपंच देखील खुश आहेत चेहऱ्यावरती हास्य आहे कारण हा पाटी राका आहे हा पाटीचा खाना आहे प्रत्येक मॅच मध्ये सर्वे इलेवन सर्वेला सपोर्ट ह्या खेळाडूचा असतो आज सरपंच देखील इन टीम असतील आज कुठेतरी खेळाडू कमी दिसतात पहा एक क्रिकेट मित्रांनो आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मान्सून क्रिकेट पावसाळी क्रिकेट नेक्स्ट मॅच तर नेक्स्ट मॅच मोडकवाडी संघ तयार राहायचा आहे तो संघ जिंकेल तो तुमच्या फाईट करेल लाईनअप लक्षात घ्या सर्वे इलेवन सर्वे सरपंच लाईनअप कंपल्सरी असेल आज 10 खेळाडू आहेत पहा एक क्रिकेट मित्रांनो एक्कावन्न झाल्यात 52 धावांचं लक्ष नेक्स्ट मॅच जो संघ याच्यामध्ये जिंकेल तो फाईट करेल पहिल्या मॅच मध्ये आपण जरूर नेहरू टेकडी आणि मोडकवाडी संघामध्ये फाईट पाहिली मोडकवाडी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि आता मात्र यामध्ये कोण जिंकेल तो मात्र नेक्स्ट मॅच मध्ये फाईट करेल कोणता संघ राहणार आजच्या दिवसामध्ये फायनलला जरूर संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल आज पानेरी संघ देखील जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल मला मी त्या स्क्रीनवरती एम टी सी लाईव्ह यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला जरूर चित्र त्याचं टिपलं जात आहे तो मात्र सरपंच जरूर पाहिला मी त्या आणि सरपंचनी जर 50 मारली पुढच्या मॅचमध्ये तर एम टी सी लाईव्हकडून नक्कीच 1001 रुपये जरूर मिळतील पहा सरपंचसाठी पैसे लागलेत या खेळाडूने जर अर्धशतक ढोकलं पुढच्या मॅचमध्ये तर 1001 रुपये आज इन टीम मध्ये खेळत असताना मूर्ती लहान आहे या खेळाडूची तुला जरूर पाहायला मिळत आहे नेक्स्ट मॅच दुजिंकेल तो फाईट करेल त्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल भवानीनगर सर्वे
आणि आई भराडी माता कोळेकरवाडी संघ या दोघांमध्ये फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नवनाथ कदम देखील घेताना पाहायला मिळतील आपल्याला. भवनीकर सर्वे या संघामध्ये एक चांगला खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओमकार आणि स्ट्राइक एंडला गणेश आणि नॉन स्ट्राइक एंडला अजित पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे जरूर घोषणकी क्षेत्रामध्ये. पंच एक रन असेल. डॉट चेंडू आहे नक्कीच. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कौतुक करेल ओमकारचं. पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला. हा देखील चेंडू काय लाईन आहे. टप्पा क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे आणि हे दाखवून देतो आहे. दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. हरकत नाही आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मुडकवाडी संघ रेडी राहायचा आहे. कॅप्टन कोळीकरवाडी संघ देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. उपस्थित आहे. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. एक धाव जरूर घेतली. अमर चेंडूच्या मागे धावत आहेत. कॅप्टन कूल आहेत. कुठेतरी रनआउटच्या स्वरूपमध्ये आउट झाल्या. त्यानंतर तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती श्री गणेश एका धावेने जरूर झाला. चेंडू आतापर्यंत तीन झाले. चांगली गोलंदाजी राहिली आहे ओमकारची. अजून एक चांगला टप्पा. चांगली गोलंदाजी आहे. चार चेंडूचा खेळ इथून झालाय. धावसंख्या धावफलकावरती धावफलक पाहायला गेलं तर एकच्या घरामध्ये चार चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला आहे. सरपंच चेंडूच्या मागे धावत आहेत. जरूर पाहायला मिळत आहे. मूर्ती लहान आहे त्या खेळाडूची. तर पाच चेंडूचा खेळ इथून झालाय. काय गोलंदाजी राहिली आत्तापर्यंत. धावफलकावरती धावा फक्त ना फक्त दोनच्या घरामध्ये. पाठलाग करायचा 52 आणि अजूनही करायच्या मॅचमध्ये 50. हे क्रिकेट आहे मित्रांनो. काही गोलंदाजी राहिली ओमकारची. अजून एक चांगला चेंडू आणि एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती तीन. काय गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा, कारण या खेळाडूने सहा चेंडू तीनच धावा खर्च केल्या आहेत. काय गोलंदाजी ओमकारची मैदानामध्ये पाहायला मिळाले. आता 12 चेंडू आणि करायच्या आहेत मॅचमध्ये 49 धावा. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. 12 चेंडूमध्ये देखील 49 धावा होऊ शकतात. रवी बोरगे हा खेळाडू मात्र झेल सोडल्यानंतर काय बॅटिंग राहिली आहे. आणि अजित स्ट्राइक एंडला कॉमेंटेटर देखील अजित आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा व्हाईट चेंडू आहे. व्हाईट प्लस वन. या दोन धावा ॲड होतील. धावसंख्या धावफलकावरती दोन्ही पुढे सर केलं. पाहायला गेलं तर धावफलक 5 स्कोर बो लॉस ऑफ द 0 विकेट. 5 धावा व्हाईट आणि व्हाईट प्लस वन या दोन धावा दुसरं षटक हाताळण्यासाठी आला. पहिला चेंडू खराब आला आहे रवीचा. अजून एक व्हाईट चेंडू. हा देखील तशीच गोलंदाजी करणार की काय मैदानामध्ये. कुमारनी कुठेतरी 14 चेंडू मॅचमध्ये हाताळले. हा चर्चेत राहणार आहे गोलंदाज. आणि आता मात्र रवी दोन चेंडू तर आत्तापर्यंत व्हाईट हाताळले. कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. साईड चेंज केली आहे आणि त्यानंतर चांगला चेंडू वन डी आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती 7 आणि स्कोर बो. ही मॅच जरूर चांगली झाली आहे. अजून एक काय गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू पूर्ण शरीर आला मात्र कानाच्या जवळून हा चेंडू गेला. दोन चेंडू कमबॅक करेल मी म्हटलं. रवीमध्ये क्षमता आहे. बॅटची कडा झेलची शक्यता होती मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू कुठेतरी अतिशय वेगाने गेला. यशरक्षक अनिकेत आपल्याला जरूर पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 8 घरामध्ये आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. अजून एक निर्धाव. काय क्षमता आहे. पहा हा गोलंदाज मी म्हटलं मात्र कुठेतरी दोन चेंडू जरी वाईट हाताळले असेल ना तरी या खेळाडूमध्ये क्षमता आहे की माझं काम माझ्या हातामध्ये सोपवलं. सर्वे 11 सर्वे तर मी माझं काम करून दाखवेल टीम संघासाठी. आणि काय गोलंदाजी राहिली आहे. बॅटची कडा घेतली आहे. एका हातामध्ये झेल
जरूर आला है चेंडू झाले आतापर्यंत पांच वन टू गो। अजून एक चांगली लाइन काही गोलंदाजी राहिली आहे षटक क्रमांक इथे मात्र संपते दुसर धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं धावफलक आठच्या घरामध्ये सहा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे चला जास्त वेळ घेऊ नका सर्वे इलेवन सर्वे अमित आपल्याला जरूर पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल चांगला गोलंदाज अमित देखील आहे अमित चाता मध्ये षटक संपवला सहा चेंडू वरती सहा षटकार आले तर मॅच जरूर फिनिश होईल पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे डेट चेंडू आहे का डेट चेंडू आहे नक्कीच रहुल्डीचे आपल्यापर्यंत सांगतायत की हा डेट चेंडू आहे धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलो आपण तर धावसंख्या आठच्या घरामध्ये आहे शेवटचा षटक त्याच्या हातामध्ये सोपवलाय चांगली लाईन जरूर पाहायला मी ते टप्प पडल्यानंतर हा चेंडू देखील निघून जातोय अजूनही पाच चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे चेंडू उडवला आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल चांगलं क्षेत्ररक्षण जरूर ओमकारचं झालंय त्यांनी सहा चेंडूमध्ये तीनच धावा खर्च केल्या पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं आपलं काम मात्र ओमकाराने चांगलं करून दाखवलंय तो ओमकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावर जी पाहायला गेलं धावफलक नाईन आहे ना स्कोर बोर्ड चांगला फटका इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते पहा हे पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं कुठेतरी हा स्केट झाला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं जास्त काही करायची नाही आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं ही जरूर भावेश ठाकरेने मात्र छायाचित्र टिपलं असेल जरूर पाहायला मिळतं पूर्णपणे हा स्केट झाला खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी राहिली आहे काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावफलक दहाच्या घरामध्ये चेंडू झाले आतापर्यंत चार अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे मोडकवाडी संघ चला रेडी राहायचा नेक्स्ट मॅच सर्वे इलेवन सर्वे या टीमसोबत तुम्ही खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल दोन्ही टीम चला कॅप्टन या सामना फिनिश झाला टीम जिंकते आपल्याला चांगला खेळ राहिला आहे सर्व इलेवन सर्व पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि आता फाईट करेल संघ टीम मोडकवाडी संघ कॅप्टन या आणि सर्व इलेवन कॅप्टन कुल अमर तुम्ही देखील यायचा टॉस केला जाईल मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत